नमस्कार रसिक हो श्री हरिनामकुटिकाच्या आजच्या भागात आपण मधुसूदन ऋषिकेश आणि अनिरुद्ध ह्या तीन नावांची माहिती घेणार आहोत मधुसूदना वेदना आलो शरण तुला बालोपासना परमपूज्य श्री कलावती आई सत्ययुगात मधुपुरी मधुबन नावाचे एक घनदाट अरण्य होते मथुरेजवळ असलेल्या त्या अरण्याचा स्वामी मधु नावाचा दैत्य होता ह्या दैत्याचा वध भगवान श्री विष्णूंनी केला ह्या वनात भ्रमण करताना ओम राम ह्रीम वधू मधुवनाधिपतये माधवाय नम स्वाहा ह्या मंत्राचा जप करण्यात येतो ह्या वनाच्या उत्तरेला ध्रुवबाळाने तपश्चर्या केली होती येथेच भगवान श्री विष्णूंनी ध्रुवबाळास दर्शन दिले होते ह्या मधुवनाचे सध्याचे नाव माहोली गाव असे आहे राक्षसाचा वध करणारा मधुसूद सुद म्हणजे मारणे वध करणे म्हणून मधुसूदन असे नामाभिधान श्री विष्णूस प्राप्त झाले ऋषिकेश हृषिकेशा तोडीवेगी भव पाशा आलो शरण तुला बालोपासना परमपूज्य कलावती आई ऋष म्हणजे आनंद देणे इंद्रिये आपल्याला आनंद देतात म्हणून त्यांना ऋषिक असे म्हणतात त्या इंद्रियांचा म्हणजे ऋषिकांचा जो स्वामी म्हणजे ईश आहे तो ऋषिकेश ह्याची अजून एक व्युत्पत्ती वाचनात आली आहे ऋषी आणि केश म्हणजे आनंदाने हर्षाने ज्याचे केस उभारलेले आहेत मोकळे आहेत असा ऋषिकेश अनिरुद्ध अनिरुद्धा प्रेम भक्ती श्रद्धा आलो शरण तुला पालोपासना परमपूज्य कलावती आहे कोणत्याही प्रसंगी ज्याची गती थांबत नाही रुद्ध होत नाही ज्याच्या गतीला कोणताही अडथळा नाही असा तो अनिरुद्ध ज्याच्या आज्ञेला कोठेही बाधा नाही असा तो अनिरुद्ध आजच्या भागात इथेच थांबतो नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी पाहण्यासाठी वैभवदातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा पुढच्या भागात पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद